नमस्कार बालमित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक 3 नैसर्गिक संसाधने गुणधर्म हा अभ्यासला. आज आपण या पाठावरील स्वाध्याय बघू. चला तर मग स्वाध्याय सोडवायला. चला तर मग पान नंबर 25 वर प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. तापमान, आकारमान, वस्तुमान, घनता, आर्द्रता, आम्लधर्मी, उदासीन, आकार. एक, हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रता प्रमाणे ठरते. दोन, पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहेत. तीन, पाणी गोठताना त्याची आकार वाढतो. चार, उदासीन मृदेचा पीएच 7 असतो. प्रश्न दुसरा, असे का म्हणतात? त्यातलं एक, हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एक जिन्सी मिश्रण आहे. उत्तर, कारण पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वायू सह निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड इत्यादी वायूंचे मिश्रण असते. तसेच वायूबरोबरच धुलीकण, पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प यांचा देखील समावेश हवेत होतो. म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एक जिन्सी मिश्रण आहे. दोन, पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले आहे. उत्तर, कारण सर्वसाधारण तापमान पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. पाण्याला रंग, चव, वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात. द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यामध्ये, प्रयोगशाळेमध्ये, अन्नपदार्थांमध्ये, शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या पचन, उत्सर्जन इत्यादी अनेक प्रकारच्या जैविक प्रक्रियामध्ये होतो. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. तीन, स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. उत्तर, कारण पाणी ही सजीवांची अत्यंत आवश्यक गरज आहे. पाण्याशिवाय सजीव जिवंत राहू शकत नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, अन्न शिजवण्यासाठी, धुण्यासाठी आपण पाणी वापरत असतो. त्याऐवजी अन्य कुठल्याही पदार्थाचा वापर करता येत नाही. तसेच पाण्याच्या द्रव पदार्थ पारदर्शक व उदासीन या सर्व गुणधर्मामुळे स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रश्न तिसरा, काय होईल ते सांगा. एक, हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले. उत्तर, हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर आर्द्रतेचे प्रमाणही वाढेल. कारण हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. बाष्पाचे प्रमाण जास्त झाल्यास आपल्याला दमटपणा जाणवतो. दोन, जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर काय होईल. उत्तर, जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीचा कस कमी होतो. ती जमीन पेरण्यायोग्य राहत नाही. प्रश्न चौथा, सांगा मी कोणाशी जोडी लावू. हवा, प्रकाशाचे विकिरण, पाणी, उत्सर्जन क्रिया, मृदा, आकार्यता. प्रश्न पाचवा, खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा. एक, रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते. बरोबर. दोन, समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे. बरोबर. तीन, ज्या पदार्थात द्रव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात. बरोबर. चार, हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात. बरोबर. प्रश्न सहावा, खालील चित्राविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. अ या आकृतीत खाचेत पाणी दिसत आहे. आ या आकृतीत खाचेत बर्फ दिसत आहे. पाण्याचे बर्फ होताना पाणी गोठते तेव्हा ते प्रसरण पावते व त्याच्या आक्रमणात वाढ होते. आकारमान वाढत असताना तो तेवढी जागाही घेतो. म्हणून आ या चित्रातील खाचेचा आकार ही वाढलेला दिसत आहे. प्रश्न सात, खालील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. एक, हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते. उत्तर, हवा हे काही वायू तसे धुळी, धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे. जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. अशा प्रकारे हवेमुळे प्रकाशाचे विकिरण होते. दोन, पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा. उत्तर, पाण्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत. एक, पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक द्रावक आहे. दोन, पाणी रंगहीन, गंधहीन आणि चवहीन आहे. तीन, पाणी उदासीन आहे. चार, पाणी पारदर्शक व द्रव पदार्थ आहे. तीन,
समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते? उत्तर, पावसाचे पाणी हलके असते. या समुद्राच्या पाण्यात क्षार असल्याने त्या पाण्याची घनता वाढलेली असते, म्हणून समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. चार, चांगल्या मृदा रचनेचे महत्त्व काय आहे? उत्तर, मृदा रचनेबरोबरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदा रचनेमुळे मुळांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो, पावसाच्या पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतीच्या मुळांची योग्य वाढ होते. पाच, मृदेचे विविध उपयोग कोणते? उत्तर, मृदेचे विविध उपयोग. एक, वनस्पती संवर्धन. मृदेचे सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे वनस्पतीचे वाढ करणे. दोन, जलसंधारण. मृदा पाणी धरून ठेवते, त्यामुळे बंधारे तळे या माध्यमातून आपल्याला पाण्याचा आपल्याला 12 महिने उपयोग करता येतो. तीन, अकार्यता. मृदेला हवा कसा आकार देता येतो? मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदा, माठ, रांजण, पंत्या, मूर्ती, विटा. सहा, मृदा प्रेषणाची शेतकऱ्याच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे? उत्तर, मृदा प्रेषणाची शेतकऱ्याच्या दृष्टीने गरज व महत्त्व पुढीलप्रमाणे आहे. एक, मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. दोन, मृदेचे रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण मृदा प्रेषणामध्ये तपासले जाते. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदा प्रेषण केले जाते. सात, ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय? उत्तर, ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे. एक, आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोचलेले असतात. तापमानातील बदलामुळे हवेची घनतासुद्धा बदलते. थंडीमध्ये हवेची घनता वाढते. थंडीत पाठच्या दूरच्या आघाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. यावरून समजते की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेच्या माध्यमाने उपयोग होतो. आठ, पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये? उत्तर, पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये, कारण फ्रीझरचे तापमान गोठण बिंदूच्या खाली असल्याने फ्रीजमध्ये पाणी ठेवल्यास पाण्याचा बर्फ होताना पाणी गोठते. पाणी गोठत असताना पाणी प्रसरण पाहते व त्याचा आक्रमणात वाढ होते. जर बाटली पाण्याने पूर्ण भरलेली असेल तर ती फुटते, कारण पाण्याचा बर्फ होताना त्याच्या आक्रमणात वाढ होईल. त्याला मोकळी जागा न मिळाल्याने बाटली फुटेल.